कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई अंबाबाई, तुझी अशीच कृपा दृष्टी राहू दे आमच्यावर. बोला अंबाबाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो. हॅलो, नमस्कार, मी अधिपती सूर्यवंशी बोलतोय. बरं, त्या अक्षरा मॅडम आहेत का नाही, त्यांचा मिस्टर? अच्छा, तर तेच आमच्या सौभाग्यतेने तुम्हाला फोन करायला सांगितलं. आता आमच्या वडिलांच्या तब्येतीविषयी जरा विचारपूस करायची होती. सॉरी सर, पण आता बोलता येणार नाही, कारण मला आता ऑपरेशनसाठी जायचं आहे. आपण एखाद तासाने बोललं तर चालेल का? हा बरोबर, चालते की चालते की, तुम्ही करा ऑपरेशन, मी करतो. मी फोन करतो, तुम्ही ऑपरेशन कर. ठीक आहे, ठेव तुम्ही. बरं, आई यांचं चहा पाणी झालं का? नाही अजून, थांब आणते. आजी तुम्ही थांबा, मी देते. सोनबाई तिचं काम ती करेल की नाही? मॅडम त्यांचा गुडघा दुखत होता म्हणून मी आणला. आई तू कशा पाय एवढी धावपळ करतेस? हा, तुझे गुडघे दुखतात ना, व तू काळजी घे की स्वतःची. शांत आहे, रखमा आहे, त्या करतील की त्यांची काम. हा, द्या सुन बाई. घ्या, चा घ्या. सरकार ह्यांच्या सकाळच्या गोळ्या द्यायच्या आहेत अजून का? मुहूर्ताची वाट बघतेस? नाही, ते खाली आले ना म्हणून थांबले. खोलीत गेल्यावर देते गोळ्या. दे आता आमच्या समोर. आणल्यास ना व गोळ्या? हो, गोळ्या घ्या पटशिरी. दे ग, शांता पाणी आण. काय झालं तुम्हाला? काल तर शांतवानी जेवला असा, देवीच्या पाया पडला असा, आणि आता हे काय? नको, आमच्या हातनं चावी ना ग, एवढं वावर आहे आमचं. औ थांबा, काच बीच घुसल. शांता साफ करे सगळं, बसू त्यांना तिकडं. हा बाबा. हा अक्षु बाळा, तू असेल तसे लगेच घरी ये. काय झालं? अग, सकाळपासून मला अस्वस्थ वाटतंय आणि जरा घाबरल्यासारखं सुद्धा होतंय. घाम सुटलाय सगळ्या अंगाला आणि विद्या आणि इरा पण नाही आहेत घरात. ठीक आहे ठीक आहे, मी लगेच येते. हा बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही तुम्हाला. मी आले लगेच. हा हा, ये बाळा लगेच. आले मी. काय झालं? माझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे, मी निघते, मला जायला हवं. जावा तुम्ही, तुमच्या बाबांची काळजी घ्या, आम्ही आहोत इकडं. नानाजी, नानाजी. त्यांना वर घेऊन जा.
सुनबाई तुम्ही उभ्या का, जावा की? अधिपती कळलं का तुम्हाला काय? मोठे मालक स्वतःहून एकटे खोलीच्या बाहेर आलते, इथे आलते आणि चहाचा कप बी उडवला. नशीब कुणाला काही लागलं नाही, स्वतःच्या पायाने चालत आले ते हे चांगलं आहे, पण त्यांच्या वागण्यात अजून काही बदल नाही. आम्ही बोलतो जरा डॉक्टरांशी, त्यांच्या गोळ्या वाढवाव्या लागतील आम्हाला. मॅडम नको, म्हणजे खूप गोळ्या नको. सुनबाई तुम्ही यात लक्ष घालायची काय बी गरज नाही. तुमची हद्द तुमच्या खोली पातूर, बाकी सगळं आमचं राज्य आहे. तुम्ही मध्ये पडायची काय बी गरज नाही. नाही नाही आई साहेब, असं काय नाही म्हणाल. सुनबाई निघा की, तुम्हाला जायचंय ना? व हो. कुणीकडे बाहेर चाललंय सगळं? हो, बाबांची तब्येत जरा बिघडली, मी जाऊन येते. चला मी बी फॅक्टरीतच चाललो, मी सोडतो तुम्हाला. चला आई साहेब येऊ काय? या सुनबाई जाऊन या, काय लागलं तर कळवा आम्हाला. काय झालं बाबांना? बाहेर जाऊन बोलूया का? इथे नको. थँक्यू. काय खरंच कप उडवलं त्यांनी? हो, पण त्यात त्यांचा काही दोष नव्हता. अहो त्या नर्सही त्यांना जुन्याच गोळ्या देत होत्या आणि मी त्यांच्याकडे बघून त्यांना खून केली की ह्या गोळ्या नकोत, म्हणून त्यांनी चहाचा कप उडवला. आणि तुम्हाला सांगू अधिपती, ह्या नवीन गोळ्यांमुळे ते प्रतिसाद देतात ना, तर आता जुन्या गोळ्यांपैकी एक सुद्धा गोळी त्यांच्या पोटात नाही गेली पाहिजे. आणि ते जेव्हा स्वतः चालत आले ना, तेव्हा ते खूप शांत होते. त्यांनी काहीच केलं नसतं, ते गप्पच बसले असते जर त्या नर्सही आल्या नसत्या तर. खरं तर माझंच चुकलं, मी त्यांच्याकडे बघून खून करायला नको होती. मीच काहीतरी ट्रिक करायला हवी होती, मग त्यांनी असं केलं नसतं. मी खुणावलं त्यांना आणि बिचाऱ्यांना आयत्या वेळी जे सुचलं ते केलं त्यांनी. अधिपती तुम्ही प्लीज तुमच्या बाबांवर रागवू नका. आमच्या बाचं सोडा, त्याची सवय आमासनी. तुमच्या बाबांना काय झालं ते सांगा की काय झालं काय नेमकं? तब्येत बिघडल्या म्हणजे काय नेमकं काय झालं, काय सिरियस आहे काय? चला मी येतो तुमच्या सांगा. चला. नाही नाही नाही, तुम्ही इथेच थांबा, घरीच थांबा. आणि त्यांना ते जुन्या गोळ्या देत नाहीयेत ना, ते बघा. हा ते बघतो मी, त्याचा काय उपयोग नाही. परत फोडापुढी चालू केलं त्यांनी, बघतायचं ना. मी तुम्हाला सांगितलं ना, त्या नर्स ताई त्यांना जुन्या गोळ्या देत होत्या, म्हणून त्यांनी असं केलं. बरं ते नव्हतं, तुम्ही फुलपाखरे सरांच्या जावयाशी बोलला होता काय? तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही नाही सांगितलं. मी सांगते तुम्हाला सगळं, मी नक्की सांगेन. तुम्ही फक्त मला आत्ता मदत करा. तुमचं नेमकं काय चाललंय ते जर कळलं नाही तर? तर तुम्ही नाही करणार मला मदत? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.